थांबा, कुणाचा पहिला समतू बघायचा, थांबा रे. एक ए थांबकी, एक दोन, एक दोन साडे मारे तीन. झालं बघा समज, आता कोणी येणार नाही, फक्त तुम्ही येणार. ते जरा बोललं पाहिजे ना, न बोलताही आपल्याला एकमेकांच्या मनातलं समजलं. ते तर आहेच, जरा जरा बोललं पाहिजे. बर ते बोला तुम्ही. नाही तुम्ही बोला की. नाही बोला तुम्ही. नाही बोला तुम्ही. नाही खरंच बोला. बोला हो. अहो बोला तुम्ही. नाही नको बोला तुम्ही. हो बोला काही. एकदा का बोलायला सुरुवात झाली ना की मग काही अडचण येत नाही. मूळ सांगतो, कधी कधी माझ्या मनात येतो, म्हणजे मी जर तुम्हाला गाठ पडलं नसतं तर तुम्ही कुणा संकट लगीन केलं असत. तसं सांगणं कठीण आहे. नाही म्हणजे बघा अहो, म्हणजे मी गाठ पडायच्या आधी तुमच्या मनात काय होत, अहो ते नाही का असते, म्हणजे कसा पोरगा पाहिजे, असा पाहिजे का तसा, तसलं काहीतरी. आता असं कसं सांगू मी. हो सांगा की. बर मला ना खूप शिकलेला, हुशार, स्मार्ट आणि अहो तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. खूप शिकलेला नसला तरी काही हरकत नाही, पण तुम्ही हुशार आणि स्मार्ट ना राहत ना. हा तर ऐका, मला ना खूप शिकलेला, हुशार, स्मार्ट, कविता आवडणारा रोमॅन्टिक मुलगा हवा होता. मी नाही काय रोमॅन्टिक. आहा तरी आणि नाही सुद्धा. म्हणजे तुम्हाला कुठे करता येते कविता? ती करता येत असेल ना तर खरे तुम्ही रोमॅन्टिक. एवढंच नव मला येते की. हा मग करा बरं कविता. बघाच तुम्ही. पण कविता रोमॅन्टिक पाहिजे. होय बघा की. हा झुळझुळ वाऱ्यात हा गार गार पाण्यात हा अन हिरव्या रानात तुम्ही आणि मी. अरे वा तो आणि तो यमक झाला. यमक म्हणजे जाऊ दे त्याचं काही नाही, पुढे बोला. होय माझ्या मनात आणि तुमच्या डोळ्यात आणि प्रेमाच्या शेतात तुम्ही आणि मी. हे वा छान संपले की तुम्हाला कविता. खरंच काय? खरंच तुमच्या सारखी साधी पण खरी आहात तुम्ही रोमॅन्टिक. अहो ते मला माहित होत मी रोमॅन्टिक आहे म्हणून. आता कोणतं म्हटलं मध्ये हे काय तुम्ही समजा इकडं का काय झालं? राणादा आम्ही जगायचं का मरायचं तेवढं सांगा अगोदर. हे पण झालं काय राणादा? अहो ऊस दर जाहीर व्हायच्या अगोदर ऊस तुम्ही पाठवणार नाही म्हणे कारखाना. हे असं कोण म्हणलं? आता ऊस नेतील आणि मागणं दर कमी देतील मग काय करायचं? साहेबांना भेटून आलोय आम्ही. साहेबांनी सांगितलं तुमच्या संघ आणि सनीदा बरोबर बोलून घ्या म्हणून आलो इकडे. काय जरी झालं तरी सनीदा कारखान्याचा माणूस आहे, तेव्हा तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं, आमच्यावर उपकार होतील काहीतरी बघा आमचं. राणा दादा आमच्या ऊसाचा प्रश्न आहे, निकालात काढा बघू बरे.
हो आबांनी मला यात लक्ष द्यायला सांगितलं, आता मला यात पडायचं लागणार. सूरज भी इकडेच आहे, चला आपण त्यांच्याकडे बोलू. चला सूरज, तू काय बी म्हण पण आपला लग्नाचा वाढदिवस एकदम दणक्यात साजरा झाला पाहिजे बघ. करूया की तुला पाहिजे तसं करूया, खरं किरकिर अजिबात करायची नाही. आम्ही कधी किरकिर केली रा? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही किरकिर करणार. हा, आजच्या दिवशी का नाही 10 किलोचा केक मागवायचा. वजन आहे का 10 किलो? एवढा केक कोण खाणार आहे? कोण खाणार म्हणजे अख्ख्या गावाला वाटू की. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आज नंदिता आणि सूरजच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ते वारं कसलं सुटले, गावभर पसरले बी असेल. सूरज आणि आणि हा, आता हितनं घरी गेलं का नाही की की अख्ख्या गावाला समस्त पैकी लाइटिंग करू काय. आणि आणि रातच्या जेवणाला एकदम भारी काहीतरी बेत करू, चायनीज नाहीतर मग काय कॉन्टिनेंटल हे करूया बघ. सूरज हरा ना, काय आलं इकडं, काय आलं? उसदार ठरल्याशिवाय तोड पाठवणार काय कारखाना? नाही असं काय ठरलं नाही अजून. तुम्हाला कोण म्हणलं? बातमी कळाली आम्हाला. अहो नाही नाही नाही, तसं काय नाही अहो, मीटिंग चालू असेल तिकडे आता. अहो साहेब म्हटल्या तुमच्यावर विश्वास ठेवा. आपण मीटिंग तिकडे, तुम्ही इकडे काय करताय? नाही तसं काय नाही. वय तसंच आहे राणादा. अहो आम्ही कळायला कळायला वाड्यावर गेलो होतो आणि तिथे गेल्यावर कळालं की तुम्ही इथं यायचा म्हणून. म्हणून काय इथे यायचं काय? तुमच्या सगळ्यांची कामं सोडून राणादाला दुसरी कामं नाहीत. कारखान्यावर या, तिकडे बघूया काय ते. हे बोलणं शोभत नाही तुम्हाला. अहो वर्षभर घाम गाळून ऊस पिकवावं लागतोय आम्हाला. कारखान्याचं काय जातंय मनाला येईल ते दर ठरवायला. सूरज दर का ठरला नाही अजून? राणादा त्याचं लय काय काय असते मी सांगतो नंतर. अरे अहो त्याच्यासाठीच ना मिटिंगावर मिटिंग घेतोय ना आम्ही. सनीदा अहो मिटिंग नुसत्या काय महत्वाच्या? अहो आम्हाला दर कळायला पाहिजे नाहीतर ऊसतोड करू देणार नाही शेतात. वय दर जाहीर झाला बिकर वाढ सुद्धा वावरात जाऊ देणार नाही. एक मिनिट घबरावा समजे. सूरज दर जाहीर झाल्याशिवाय ऊस तोडणी करायला पाठवायचं नाही काय? राणादा नंतर ऊस वाढला म्हणून हीच माणसं पोंबा करतील. सनीदा तर नीट बोला की. नीट तेच बोलायला लागलो मी. काय खरं काय खोटं न बघता जाब विचारायला तुम्ही आलायत, मी यायला नाही. राणादा तुमच्याच्यानं काय होतंय काय बघा, नाहीतर आम्ही समजी जातो साहेबांच्याकडे. नाही आपणनी माझ्यावर जबाबदारी दिले, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही जावा समजे बोलू नंतर. पण राणादा जे काय करायचं आहे ते काळजीने करा बघा. येऊ आम्ही. वय चला रे. सूरज बाकी कारखान्यांची नाटकं माहित आहे मला, त्यात तुझा कारखाना सामील होऊ देऊ नकस. माझी झालं ना शेतकऱ्यांची फसवाफसवी झालेली अजिबात चालणार नाही मला. अरे मी काय मुद्दाम करतोय असं वाटतंय तुला? म्हणूनच सांगलंय ना. व घरला जाऊन बोलू चल. चला वाढदिवसाचं लई चांगलं गिफ्ट मिळालं. उसावरनं 2 भावात रान पेटत असेल तर चांगलंच आहे की. आज लई दिसानं खुशीत बघितलं बघा गोदाक्का तुम्हाला. होय दिसच तसं आल्यात बघ. माझा राणा बी बरा झाला, वजीर खिचरीचा खिताब आणला आणि सूरज तो बी कारखान्यावर चांगलं काम करायला लागलाय.
आता अंजलीचं फॉरेनला जाणं हुकलं होत, पण आता त्याची बी भरपाई व्हायला लागली बघ. वय आता धाकल्या वहिनी सभी गार आल्या ती बघा जरा. अगं मी झाली उपायच तसा केलाय गार येण्यासारखा, म्हणून गार आल्यात त्या. आता समुद सुरळीत चाललंय बघ. तरी तेवढं खुशीत दिसालाय सा तुम्ही. अरे मग करू दे की, तुझ्या काही पोटात दुखायला लागले माझ्या पोटात काय दुखल. मला तर लय जाम खुशी झाली बघा. तरीचाच खुशीचा दिवस आहे म्हणायचा बघा. आता समधी आली की गरम गरम जेवण वाढलं की झालं बघ. राधे आता इथनं पुन्हा अंजलीला अजिबात काम करायला द्यायचं नाही, तिचं कालेज संपुस्तोवर. गोदक्का त्यांनी ऐकलं तर बरं, त्या काय ऐकत्यात वय. मग आपण असं करूया, ती यायच्या आधी समधी कामं सुरकून टाकायची. हा तसं चालतंय बघा. गोदक्का पण राणा आणि वहिनी सब अजून कसं काल नाहीत बरं, आता पण यायला पाहिजे होतं ना. लईच उशीर व्हायला लागलाय. शिरपती जा जरा फोन कर. आला तुम्ही समधी, या कवादरनं वाट बघायला आम्ही. काय राहणार अहो कशी झाली गुराड पार्टी. मी आलो आवरून. भाऊजी आवरून झालं की खाली जा, जेवण लगेच वाढतोच. अंजली काय झालं, ही दोघं बी न बोलता गेली. काही नाही, लई दमणूक झाली आहे काय. नाही खरंच काही नाही, चला आपण जेवणाची तयारी करू. जेवण तयार आहे समज. अंजली काय झालंय. गोदाका खरंच काही नाही, चला आपण जाऊ. चला चला अंका चला. कोण म्हणलं. अरे आंदोलन होण्यासारखं काय झालंय तरी का अजून. बर बर बघतो मी. हॅलो ते अफवांवर ध्यान देऊ नकोस बर का. हा माझं मी बघतो काय ते आता. हा काय रे सूरज काय झालं. अरे काय झालं. सूरज प्रकरण आताच वाढलंय काय. शेतकऱ्यांना दम निघणं झालाय बहुतेक. गणाय ना ते कंड्या पिकाल्यात गावभर. आम्ही काय म्हणतो, तुला जर झेपत नसल तर सांग की मा म्हणजेच नाही. अगं झेपायचं काय याच्यात. आबांनी माझ्यावर जबाबदारी दिली, मग पार पाडायला नको काय. काऊ का फोन लावून त्यांच्या कामाचा खोळंबा करू मी. अरे पण उद्या जर काय आंदोलन झालं आणि प्रकरण अंगलट आलं तर उगा आबरूचा पंचनामा नग म्हणून म्हणलं. आबरूचा पंचनामा व्हायला पैसा खाल्लाय तिथं कुणाचं. तू खाल्लेलं नाहीस पण हे दुनियेला कोण समजून सांगणार. हे बघ सूरज, समद्यांचा फक्त राणा भाऊजींवरच विश्वास आहे. तू काय कान फाट्या तो कान फाट्या, किती बी काम करा. एवढं काय झालेलं नाही अजून. एवढा काळजीत का पडलायस, तोंडावरच दिसायलंय. ते तुला नाही कळणार. ठीक आहे आमासनी नाही कळणार, पण निदान राणा भाऊजीसनी तरी कळायला पाहिजे होत ना. अरे आपला भाऊ पहिल्यांदा काय तर काम करायलाय म्हणल्यावर आपल्या भावाची साथ द्यायला पाहिजे का नाही. तो कोण कुठल्या त्या शेतकऱ्यांची साथ द्यायलेत. ते आपांनी सांगितलंय म्हणून तो त्यांच्या संकट आहे. म्हणजे सख्ख्या भावापेक्षा आता पुढारी पण महत्वाचं झालं बाय राणा भाऊजीसनी. आता पुढारी पण कसला आला याच्यात. अरे पुढारी पणच म्हणतात याला. हे बघ सूरज, चारापेक्षा जास्त माणसं संकट असली का नाही, किती माणूस पुढारीच होतो या बघ.
हिथं तर आजूबाजूच्या गावातली समधी शेतकरी राणाभाऊची संघटत. हे बघ, राणादाला अजून काय माहिती नाही यातलं, पण जेव्हा खरी कंडिशन कळेल की नाही ते माझ्या बाजूनेच येणार आहे. अवघड आहे. काय अवघड आहे याच्यात? मग हे बघ, राणा भाऊजींनी साथ द्यायची असती का नाही तर त्यांनी आजच तुझी साथ दिली असती. डोसक फिरू नको माझं, जेवायला जायचं ना. आमच्या केकचं काय झालं? आपल्या आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा ना. अग चाललंय काय, बोलतीस काय तू? बस इथं तूच संभाळ र बाबा, आता लवकरच तू तुझ्या भावापासून वेगळा होणार आहेस. किती झालं फेऱ्या? अहो काय चाललंय मग आपण बघते मी. काय चालू आहे डोक्यात? काय नाही. हे तुम्ही मला सांगताय? तुमच्या आधी मला समजत तुमच्या डोक्यात काय चाललंय. काय झालंय? डोसक्यात काय चाललंय माहितीये तुम्हाला? आजच्या दिवसाचा पारिचकच झाला बघा. काय ठरलं होतं आणि काय झालं? साधा एक मिनिट बी मिळाला नाही मला तुमच्या संग. मधीच्या सुरतचा प्रश्न आता तो सोडवायला पाहिजे का नको? हवाच ना, पण तुम्ही आधीच मनात काही ग्रह करून घेऊ नका. तुम्हाला अजून दोन्ही बाजू पूर्ण समजल्या नाहीयेत ना, मग त्या आधी पूर्ण समजून घ्या आणि मग चिंता करा. हो तसं नाही, सूरजचा एक चुकीचा निर्णय महागात पडला बस. तुम्ही इतका विचार का करताय? तुम्हाला वाटतंय तितकं मोठं काही नसेल. नाही ऊसाचा प्रश्न एवढा साधा नसतोय. आम्हा शेतकऱ्यांना यो चार पैकी मिळून देतोय. अहो त्याच्या जीवावर शेतकरी आपल्या घरचा वर्षभरचा हिशोब मांडत असतो. कुणाकडे पोराचं लगीन असते, कुणाकडे कावलांची डागडुगी असते, कुणाला आपल्या मुलाला शहरात शिकवायला पाठायचं असते, कुणाला कर्ज असते, हे समद ऊस फेडत असतोय. आता तुम्हीच सांगा मला, या समद्यामध्ये काय गडबड झाली तर कोण खवळणार का नाही? मी भी शेतकरी आहे, मला भी कळते की समज. अगदी बरोबर आहे तुमचं, पण मला सांगा, आबांनी सुरू केलेल्या या सहकारी कारखान्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं कधी नुकसान झालंय का? नाही ना, मग आताही नाही होणार. नाही हो, आजवर समजा आबा बघत होत. सूरजचा पहिला सांगा, मी आपल्या घरात नेहमी लोकांचा विचार केला, स्वतःचा विचार कधीच केला नाही. कस त्यावर डाग यायला नको म्हणजे झालं? नाही लागणार, आपल्याला सूरज भाऊजींवर पूर्ण विश्वास ठेवायला. त्यांचीही बाजू आपण आधी नीट समजून घेऊया आणि मग काय ते बघू. पण त्याआधी आता तुम्ही एक जेवायला चला, मन शांत करा. उपाशी पोटी जास्त चिडचिड होते, दोन घास खाल्लेत की तुम्हाला बरं वाटेल. चला आता. सॉरी, या समजेमुळे तुमची गुराळ पार्टी अर्धवटच राहील. अहो काही हरकत नाही, आपण परत कधीतरी जाऊ की, पण त्या आधी आता जेवायला चला.